नमस्कार, मी कविता. स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी चॅनलमध्ये. गोडताईंचं, मैत्रिणींचं, तसेच मावशींचं, दादांचं आणि मित्रांचं खूप सारं स्वागत आहे. तर आज खूप छान असं फूल मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. मराठीतून मी सर्व काही व्यवस्थित माहिती दिलेली आहे. व्हिडिओ कुठेही न स्किप करता पहा, म्हणजे तुम्हाला हे फूल आहे ना खूप छान असं बनवता येईल. आणि ह्यामध्ये मी मेणबत्तीचा पण वापर केलेला आहे, त्यामुळे जर तुमच्याजवळ लहान मुले असतील तर थोडंसं हे फूल आहे ना जपून करा, जेणेकरून त्यांना इजा होणार नाही. अशा पद्धतीची रिबीन मी घेतलेली आहे आणि ती पहा, मी 3 इंचाची घेतलेली आहे आणि आडवी 2.5 सेंटीमीटर आहे. तर तुम्हीही अशाच पद्धतीनं ही रिबीन बँड काय म्हणताय ते अशा पद्धतीने ना मी इथं 9 कट करून घेतलेले आहेत. आणि बघा, त्याचा मध्य करायचा उलट सुलट पाहून चमकीची जी बाजू आहे ती वरती करायची आणि अशा पद्धतीने ना हे मेणबत्तीला चिटकवून घ्यायचं आहे आपल्याला. तर सर्व पाकळ्या चिटकवून घेते, तर इथं पाहू शकता मी सर्व पाकळ्या पण चिटकवून घेतलेल्या आहेत. पुन्हा त्याला मध्यभागी दुमडायचं आणि अशा पद्धतीने ना चिटकवून घ्यायचं आहे. तर मी पुन्हा एकदा तुम्हाला इथं दाखवलेलं आहे, अशा पद्धतीने ना बघा आपल्याला पाकळ्या चिटकवून घ्यायच्या आहेत. तुम्ही न स्किप करता जर व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला हे फूल आहे ना जमणारच आहे, मी गॅरंटी देते. आता मेणबत्ती विझवायची, आता मेणबत्तीचं काहीच काम नाही आहे, इतक्यापुरतीच आपल्याला मेणबत्ती पाहिजे होती. आणि सेम त्याच कलरच्या धाग्यानं आहे ना मी इथं अशा पद्धतीनं ह्या पाकळ्या आहेत ना मी ओवून घेत आहे. तर तुमच्याकडे आहे ना रिबीन थोडी मोठी किंवा लहान असेल तर, लहान असेल तर पाकळ्या जास्त घ्या आणि एवढीच असेल तर पाकळ्या 9 घ्या. जास्त घेतल्यानं असं व्यवस्थित फूल दिसत नाही. तर सर्व पाकळ्या ओवून झालेले आहेत. त्याच्यानंतर बघा, आपल्याला एकदम अशी गच्चगाठ नाही इथं बांधायची, थोडी हलक्या हातानं आपल्याला इथं 2-3-4 वेळा अशा गाठी मारून घ्यायच्या आहे, जेणेकरून आहे ना हे सुटणार नाही. आता मी इथं कट करून घेणार आहे. छान गाठी मारून झाल्या की कट करून घेते. तर कट करून घेतलेलं आहे आणि पुन्हा आपल्याला धाग्याला गाठ मारून घ्यायची आहे. आणि इथं पाहू शकताय मी कशा पद्धतीनं आहे ना इथं ओवून घेत आहे. तशाच पद्धतीनं तुम्ही सुद्धा ओवायचं आहे. तर एकाच बाजूला मी पाकळीच्या ओवून घेत आहे, तुम्ही इथं पाहू सुद्धा शकताय. तर छान असं आपण इथं ओवून घ्यायचं आहे. आणि जिथं आपली पहिल्यांदा गाठ आलेली आहे ना ज्या पाकळीला, तिथं पण आपल्याला शेवटी अशा पद्धतीनं बघा सुईवरती काढून घ्यायची आहे. तर इथं पाहू शकताय अशा पद्धतीनं आपल्याला हे करून घ्यायचं आहे. आणि छान आता हळूहळू आहे ना आपल्याला ह्याला ओढायचं आहे. इथं तुम्ही पहा, इथं थोडंसं आहे ना स्पेशन्स ठेवायला लागतोय. तर अशा पद्धतीनं ओढून घ्यायचं, धागा कुठं अडकलाय का तो बघून व्यवस्थित करायचा आणि पाकळ्या व्यवस्थित अशा पसरवून घ्यायच्या आहेत. आणि हे उलटं केल्यावरती आपल्याला फूल दिसणार आहे. तर इथं पाहू शकताय किती सुंदर ह्याला आहे ना पाकळ्या वगैरे पडलेल्या आहेत. आणि आपल्याला आहे ना हे व्यवस्थित अजून एकदा स्टिच करायचं आहे. तर अशा पद्धतीनं जर स्टिच केलं ना तर पाकळ्या इकडं तिकडं हलणार नाही आहेत आणि व्यवस्थित असं प्रॉपर आपलं हे फूल सेट होणार आहे. तर पाठीमागच्या साईडून पण पाकळ्या व्यवस्थित करून घ्यायच्या आणि मग इथं ना आपल्याला हा टाका टाकायचा आहे. 2-3 वेळा तुम्ही टाकू शकताय, मी पण 3 वेळा टाकलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला आहे ना मोती इथं घ्यायचा आहे. मोती पण छान असं स्टिच करायचं आहे आपल्याला, जेणेकरून खूप सुंदर अजून ॲट्रॅक्टिव्ह आपलं हे फूल दिसणार आहे. पाठीमागून छान अशी गाठ मारून घ्यायची आणि दोरा कट करायचा आहे.
दोरा त्याच रंगाचा वापरायचा म्हणजे फुलाला पण फिनिशिंग खूप छान येते आणि वेगळं काही असं खराब वगैरे दिसत नाही. आता ही माझ्याकडं बघा बॉलची चैन आहे, तर जेवढी आपल्याला लागणार आहे तेवढी तर मी कट करून घेणार आहे. त्या मोतीच्या साईजनं आपल्याला कट करायची आहे, तर पाहू शकता इथं मी कट करून घेतली. आणि जो हा फेविकॉल आहे ना तो पण कपड्यांवर आपण जे काही आहे ना स्टोन चिटकवतो त्याचाच आहे, आणि तो पण वाळ्यावरती आहे ना ट्रान्सपरंट होतो, दिसतच नाही की आपण तिथं असं काय ग्लू वगैरे लावलेलं आहे. छान आता ह्याला 1-5 मिनटं सुकू देऊया. छान 5 मिनटं सुकल्यानंतर बघा माझ्याकडे ही जी क्लिप आहे ना ती थोडीशी जुनी झाली होती, आता मी त्याला आहे ना बघा पुन्हा नवीन करणार आहे. तर अशा पद्धतीनं तो चाप त्या फुलाला चिटकवून घेतला आणि पुन्हा आपल्याला ह्याला 5 ते 10 मिनटं सुकवून घ्यायचं आहे. तर छान असं सुकल्यानंतर इथं मी माझ्या डोक्यात पण लावून दाखवलेलं आहे, खूप छान आणि सुंदर दिसतंय ना फूल. जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, आणि अजून कोणी नवीन पाहत असतील तर त्यांनी सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.